शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7:30 आणि आज मी फ्लाईटवर नाही चालली आहे. आज माझी एक DG करून एक ट्रेनिंग आहे, डेंजरस गुड्स. ती दिवसभर ट्रेनिंग चालणार आहे. ती आहे टर्मिनल 1 आणि ट्रेनिंग सुरू होणार आहे 9 आणि ती आहे ऑलमोस्ट 10 तासाची ट्रेनिंग. 6:45 साईन आउट आहे. तर 2 दिवस मी सिंगापूरवरून आली. 2 दिवस एक ब्लँक होता, एक ऑफ होता. थोडं रेस्ट घेतली पण झोपेचं तेच. मी रात्री 12 झोपायला गेली, 2:30 झोप उघडली आणि तेव्हापासून मी जागीच आहे. मला झोपच येत नाही आहे. तर आता कॉफी वगैरे खूप प्याली. आज आहे रक्षाबंधन, तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सिंगापूरचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला चालली. ज्या दिवशी मी चाललेली ना सिंगापूरला, तर माझं काहीतरी ना 8 काहीतरी डिपार्चर होता आणि मी चुकून 3 तास आधीच अलार्म लावायचा, तर मी 2 तास आधीचाच लावलेला. पण मी ती एक्साइटमेंटमध्ये होती की हां, चल सिंगापूरला जायचं आहे, त्यामुळे मी ऑलमोस्ट जागीच होती. आणि मग मी उठून रेडी व्हायला लागली आणि कॉफी पिता पिता अलार्म वाजला आणि मी बोलली मी हा अलार्म लेट लावलेला, 1 तास लेट. तर थँक गॉड मी जागी होती. म्हणजे त्या दिवशी मला फायदा झाला झोप न येण्याचा. तर ते एक होतं. आणि सिंगापूर लिव्हर खूप छान होतं. खूप सारा कॉन्टेंट मिळालं आहे रील्ससाठी, ब्लॉगसाठी. तर एक एक करून आता जसा टाईम मिळेल तसं मी एडिट करेन आणि अपलोड करेन. मी सगळा पेढा वेढा म्हणजे सगळं बहिणीने आणून ठेवलं आहे. तर मी जेव्हा येईनपर्यंत तेव्हा मी भावाला राखी बांधेन. तसं पण मुहूर्त संध्याकाळचाच आहे, तर इट्स लाईक लेट नाही होणार. म्हणजे दिवसाचा मुहूर्तच नाही आहे राखी बांधण्यासाठी. आणि सिंगापूरमध्ये मला किती खर्च झाला, तर आम्ही कॅब करून पहिले गेलो गार्डन ॲट द बेला. आणि गार्डन ॲट द बेचं बेला गेलो, मग तिथे ते सगळं बंद होतं 8 तिथून. मग आम्ही गेलो हाजी स्ट्रीटला आणि हाजी स्ट्रीटवरून परत आलो. आणि नेक्स्ट डे आम्ही ज्वेल मॉलला गेलो, जे चांगी एअरपोर्टला आहे, म्हणजे एअरपोर्टच्या आतच आहे. तर ते वॉकिंग डिस्टन्सवर होतं आमच्या हॉटेलपासून. तर सगळ्या ट्रॅव्हलिंगचा मी खर्च केला आहे. ग्रॅब करून ॲप येतं, ते मी डाउनलोड केलं आणि ऑलमोस्ट $88 आमचा खर्च झाला. तर डिवायडेड बाय 4 $22 ईच. इट्स फाईन, तेवढा आमचा खर्च झाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी काय खर्च केला, मी $2 का $3 तो बाम घेतला, टायगर बाम, आणि $26 वॉलेट घेतला. आणि मी काय घेतलं अजून, आणि चॉकलेट्स घेतले खूप सारे. तर माझा एवढाच खर्च झाला, म्हणजे मी जास्त खर्च नाही केला. आणि छान होता लिव्हर, खूप खूप मजा आली. मी 2 दिवस पूर्ण एवढी बिझी होती की मी इंस्टाग्राम काहीच नाही बघितलं. मी फक्त आम्ही व्हिडिओज काढत होतो, हसत होतो आणि मस्ती करत होतो. तर खूप 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 परफेक्ट लेवर होता. किती दिवसांनी एकदम असा रिफ्रेशिंग लेवर मिळाला मला. आणि आता मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. माझ्यानंतर अजून एक पिकअप आहे, तिला मी पिक करेन आणि मग आम्ही T1 जाऊ. आणि T1 तुम्हाला माहीत असेल मला T1 नाही आवडत. आता संध्याकाळची ट्रॅफिक असणार तर मला येताना अजून डिले होणार माहिती आहे. पण मी चेंज तर काय करू शकत नाही. तर ठीक आहे. आणि आज मी हे मिडल पार्टिशन बांधलं आणि याच्यावर असं ते वेणीचं एक्सटेन्शन लावायचं असतं, ते मी काढून ठेवलं आहे, ते मी याच्यावर लावेन. आणि आता मी निघते फ्लाईटवर नाही, ट्रेनिंगवर. लेट्स गो. सकाळचे वाजले 7. झोपेत पण बाय करतोय तो. आता मी चाय ऑर्डर केलाय आणि फ्रेंडचा अभ्यास करते आहे. आम्हाला अर्ध्या तासाचा ब्रेक आहे लंच ब्रेक आणि माझी एक्झाम होणार एवढ्या मॅन्युअलची. मला दाखव किती तास लागणार. अरे तो आरेचा रोड कॅन्सल नाही केला आहे, हे थोडं कमी ट्रॅजिक आहे. हां हे बघ, काय फरक दिसतोय का. हा फ्लॅट आहे आणि हा इकडे बघा, हा पूर्ण भाग सुचला आहे, दिसतोय गोल गोल. मला पण माहीत नाही कसं. तर आज झंडू बाम ॲक्च्युली लावायचं कामी आलं आणि माझा पाय भयंकर दुखतोय चालताना. मी कुठे पडली नाही आहे, मलाच कळत नाही काय सीन आहे. पुन्हा सोजला एवढा. सॉक्स छोटा होता म्हणून हा मोठा घातला होता की याच्यात ते क्रीम लागून राहील. हे बघा, क्रीममधून पण सुजलेलं दिसतं एवढा. मला आता रिपोर्ट चेक नाही करायचं, 1 वर्षासाठी माझे सिक लीव झाले आहेत. पण पाय खूप दुखतो आहे. सोचा खोल ना दरवाजा, खिडक्या बंद करत. उड्या मारतोय रॉकीला. मी शाळेच्या इथून पण केलंय. काय शिकवलं रॉकी स्कूलमध्ये? डान्स.
डान्स शिकवला डान्सर तू गोल गोल फिरतो खुशी बघा खुशी करायची. नमस्ते मी मृदुला आणि आज आम्ही आलो आहोत थांबा हाय नमस्ते कसा तुम्ही सगळे. आता आम्ही आलो आहोत तनिष्कमध्ये लव्हचा बारसा आहे 25 तारखेला. तर आता आम्ही त्यासाठी काहीतरी गिफ्ट घेते आहे चेन किंवा असं काहीतरी. तर आता आपण बघू इथलं कलेक्शन काय आहे. आणि माझा पाय कालपासून सुजला आहे जसं मी काल सांगितलं अजून पण सुजला. मी रिपोर्ट चेक केला पूर्ण लाल लाल दिसतो आता. पण काल मला हलवायलाच होत नव्हता म्हणजे असं वाटत होतं पायावर 200 किलोचं वजन ठेवलं आहे आणि थोडंसं पण थोडंसं हलल्यावर ना असं एकदम पेन असं डोक्यात चाललेलं. मग मी क्रोसिन खाल्लं आणि झोपली कशी तरी आणि आता उठली ना तर आता ॲटलिस्ट मला चालायला होतं आता थोडंसं बेटर आहे 10%. तर आता आम्ही संध्याकाळी जाणार ऑर्थोपेडिककडे आणि चेक करणार. तर आता मी जाऊन बघते कलेक्शन आहेत ऑप्शन्स याच्यात मला हे आणि इथे दोघे बसलेत हा गेम बघतोय आणि पप्पा फोनमध्ये बघतात. रॉकीने काय आणि पप्पाकडे टीव्ही काय फोनमध्ये बघतात माहिती आणि हा क्यूटी पायकडे झोपला आहे. प्रिन्ससाठी कॉफी आली आणि मी पिते चहा. मी ही एक फायनल केली आणि एकची ते प्राईस काढणार आहे. तुला बीकी आणतोय रॉकी रिलॅक्स सीट प्रॉपरली. हे 33,000 रॉकीचं फेवरेट बीकी आलं. अरे हे गणेश आम्ही बघतोय लॉकेटमध्ये छोटे छोटे. हे लवसाठी फायनलाइज आहे क्यूटचा फोन आणि ही चेन कधीतरी आणि हे लोक अजून चेकआउट करतात ते ब्रेसलेट आणि तो ओम कॅन्सल हा मी घेतला आहे हा मला छान वाटतं त्याच्यामध्ये आणि याच्या शिवलिंग पण आणि ही छान आणि अशी श्री हे घेते हा व्ही आहे 0.29 पर आणि एल पण मध्ये भरतात आणि त्याच्यानंतर लेगलमध्ये मेकिंग चार्जेस 50% व्हीचा वायू तुमच्या इथे तुमचा नव्हता ना मी काल एक आणि इकडे लोकांचा टाइमपास चालला आहे. हा भाई शांत बसला इकडे हा थोडा चलबिचल करतो आहे आणि हे पप्पा यहाँ पे तेरा सोना गिन सकती है और अंदर से लॉक कर. हे आहे फीडिंग रूम हे मी यो आणि हा रॉकी पकडापकडी चालली आहे त्याची. अरे रॉकी शांत बस ना. हॅलो आम्ही इथे काउंटरवर पेमेंटसाठी थांबलो आहे आणि हा इकडे खेळतो आहे शांत झाला आहे क्यूटी पार्लर. आणि माझा पाय अजून पण सुजलेला आहे. यशश्री बोलते मला काहीतरी चावलं तर हे असू शकतं. पापा काय बोलताय तुम्ही. आम्ही आणि आज उठलो ना सकाळी तर आमचा अरवाना मासा जो किती मोठा होता किती मोठा असला 1.25 फूटचा अरवाना मिळाला. तर आता आम्हाला नवीन मासा घ्यायचा आहे. तर आता भाऊ तेच विचारतोय गोल्डन अरवाना तो आमचा पर्ल अरवाना होता तर आम्ही गोल्डन अरवाना बघतोय. हॅलो पप्पा आणि हा विचारतोय अरवानासाठी. तर आता मी वेट करतोय की आमचं बिलिंग होईल आणि आम्ही निघू. काळ्या रूम मध्ये आम्ही एवढी शॉपिंग केली तर एक रॉकीला केक मिळाला. यू वॉन्ट टू हॅव केक. अरे बिचारा ते बर रडायला आलाय तो. हॅपी हेल्पी बोलतो तो. पाण्याची बाटली घे दोन घे आणि जे आमचं पार्सल पॅक होत आहे. आता मी आली A1 समोसामध्ये आणि इकडे आम्ही वेगवेगळ्या टाईपचे समोसाच घेतोय आणि मी 3 गुलाबजाम घेतले पप्पा यशश्री आणि प्रिन्ससाठी. मी गुलाबजामून नाही खाल्ले तर हे मस्त इकडे समोसाच आहेत. मी घेतला 1 चीज समोसा.